सगळ्या विनंती करून सांगायला पाहिजे की बचत गटातल्या बायांनी कुठलाही व्यवसाय करताना त्यांनी अगोदर हा वेळेस विचार करून फक्त तुम्ही सहकार्य करायचं सर हा माणूस आता याच्यावर प्रेशर पडणार आहे याच्याशी लिव्ह जाईल ना त्यावेळेस पूर्ण धमाका होणार आहे दररोज कामाला जात होतो सर म्हणून मिशनरी घेतली काय तर घरी बसून आपल्या अगरबत्तीचे पैसे येतात म्हणून ती माल बिन येत नाही तर देत बी नाही तर आम्ही हप्ता कशाने भरायचा अगरबत्तीच तयार करत नाही दररोज एकाच्यात कामाला जाऊन की हप्ता भरायचं म्हणलं तर आम्हाला अवघड झाले घरची परिस्थिती नाही बँकेत 17-12 बँकेतून फोन येऊ लागलाय हप्त्याचे पैसे भरा म्हणून आम्ही कुठले पैसे भरायचे सर आम्ही इथं औषधाच्या इथं गटामधून कामं करतोय याच्यामध्ये काय अनाडी महिला आहेत काही शिकलेल्या आहेत त्या लोकांनी आम्हाला फसवणूक केली आम्ही सरकारी कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवला आणि हा कर्ज घेतले कर्ज घेतले एवढंच आमच्या इथं त्यांनी मिशनरी आणून ठेवलेत पण ती मालही घेऊन जात नाही ते आणि आम्हाला त्याचे मोबदलाही देत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही खूप अडचणीत आहेत म्हणून सरांकडे आम्ही मागणी करायला आलो एवढे आणि बँकेचे इतके आम्हाला फोन येतात की आणि घरचेही टॉर्चर करायला त्यांनी बँकेचे त्याच्यामुळे आम्ही खूप अडचणीत आहेत गावामध्ये अंतर्नाथ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आणि उमेदचे सर्व कर्मचारी बचत गटाच्या बायकांना एकत्र मिळवून एक बैठक घेऊन पंचायत समितीमध्ये लाहू एक मशीन दाखवली उदबत्तीची की जी उदबत्ती तयार करते आणि आम्हाला सांगण्यात आले की या उदबत्तीच्या मशीनीतून तुम्ही महिन्याला 21,000 कमाई करू शकता घरी बसल्या तुम्हाला रोज शेताला जाण्याची गरज नाही काय नाही रोज 200 रुपये उन्हातानात कमवण्यापेक्षा तुम्ही घरी बसून 21,000 कमवू शकतात असे इतकं व्यवस्थित त्यांनी बोललं की बायकांना ते पटलं आणि बायकांची एवढी पिळवणूक केली की त्यावेळेस त्यांना इतका विश्वास पटला ते विश्वास टाकला आम्ही फक्त उमेदमुळे कारण आम्ही 15 वर्ष झालं की उमेदच्या म्हणजे बचत गटामध्ये काम करतो बचत गटामुळे आम्हाला खूप फायदा भेटला पण ही अशी एक फसवणूक झाली की त्या विश्वासामुळे आम्हाला विश्वास टाकल्यामुळे आम्हाला आत्ता फसवणूक झालेली आहे उदबत्तीमुळे आणि 21,000 आम्हाला महिन्याला पडतात म्हणल्यावर 10-20 हजाराची मशीन आम्हाला 1,60,000 दिली त्यांनी आम्हाला आमच्या असं डायरेक्ट कॅश घेतले नाहीत त्यांनी आम्हाला त्या बँकेद्वारे लोन केलं ते लोन आमच्या स्वतःच्या अकाउंटवर 1,60,000 आमच्या स्वतःवर कर्ज टाकले त्यांनी आणि स्वतःच तिकडेच ट्रान्सफर करून घेतले ते 1,60,000 दिल्यानंतर आमचे स्वतःचे 10,000 त्याच्यामध्ये आहेत स्वतःचे 10,000 सुरुवातीला बचत गटात असल्यानंतर आमची पंचायत समितीला बैठक बोलवली आणि आम्हाला अगरबत्ती उद्योगाविषयी माहिती सांगितल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितले की महिन्याला 21,000 रुपये पडतील दररोज 50 किलो अगरबत्ती निघते 12 रुपये किलोनं आम्ही घेऊ तुमची मग आम्हाला वाटलं आम्ही जोडधंदा करू त्या आमच्या संसाराला जोडधंदा काय तर हातभार लागेल म्हणून आम्ही केलं विश्वास ठेवलो आम्ही उमेदवर आणि नंतर मग आम्ही ती बॉन्ड घेतलो 1,800 ती कागद डॉक्युमेंट पूर्ण दिलो आम्ही त्यांना नंतर आमचं जिल्हा उद्योग केंद्राला ट्रेनिंग लागलं 12 दिवसाचं ट्रेनिंग घेतलो मग नंतर आमची ती डॉक्युमेंट बँकेत गेल्यानंतर आमची फक्त सही घेतली त्यांनी बॉन्डवर 1,800-1,800 बॉन्डवर आणि आमचा चेक नाही काय नाही त्यांनी आमची पूर्ण 1,57,000 आमची कॅश त्यांनी ट्रान्सफर करून घेतल्यानंतर आम्हाला मिशनी आणून दिल्या घरी पोच केल्या आम्हाला 10,000 रुपये खर्च आला आमची मिशन घरी येईपर्यंत 1,57,000 देऊनसुद्धा दुसरे 10,000 खर्च झाला आणि पुन्हा नंतर मिशन घरी आणून ठेवल्यानंतर पूजेला 1,000 ठेवा 1,500 ठेवा हे असं झालं पुन्हा एकच महिना आम्हाला माल दिला एकच आणि ती तेवढीच दिवसाला तर 50 किलो अगरबत्ती निघतच नाही तेवढाच मग मटेरियल उचललं आणि पुन्हा रॉ मटेरियल नाही काहीच नाही आम्हाला काहीच दिलं नाही पुन्हा नंतर त्यांनी फोन उचलत नाहीत आम्हाला बोलत नाहीत काहीच नाही मग पुन्हा धाब्यावर या काय की या आम्हाला सबसिडी भेटल म्हणले मग महिला धाब्यावर जातात काही नाही आम्हाला धाब्यावर मिशनी दिली आहे का ह्यानी उमेद आम्ही विश्वास कुणावर ठेवला आम्ही उमेदवर विश्वास ठेवला आणि मग ह्यानी उमेदनं आमची काबर फसवणूक केली आम्ही गरीब महिला आम्ही कुणी जनावरं विकले कुणी सगळं घरचं जे आहे ते विकून आम्ही कुणी फ्लॅट विकलेत आणि मिशनीवर आम्हाला काय तर व्यवसाय चालेल 4 पैसे मिळतील म्हणून आम्ही व्यवसाय केला आहे ती माझ्याकडे आज सकाळीच महिलांचं निवेदन आलेलं आहे उमेदच्या गटाच्या सगळ्या महिला आहेत त्यांची मोठी फसवणूक झाल्याची तक्रार आहे माझ्याकडे
मी आता सीईओ लातूरना बोललोय, पीएसपी महोदयांना बोललोय, स्थानिक पीआयना बोललोय. मी यावर ही जी अकोल्याची कंपनी आहे या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय. या कंपनीने या महिलांची मोठी फसवणूक केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्यामध्ये अनेक बाकीचे सुद्धा कर्मचारी समावेश असावा असा माझा अंदाज आहे. कारण महिलांना कर्ज घ्यायला लावणे, कर्ज घ्यायला भाग पाडणे, अनेक महिलांनी तर आपल्या घरचे जनावरं ऐकून या मशिनरी घेतल्यात. उदबत्तीचा व्यवसाय करायचा, अगरबत्ती निर्मिती करायची, अगरबत्ती रॉ हेड द्यायचा आणि फिनिश मटेरियल घेऊन जायचं असं 5 वर्षाचा अग्रीमेंट आहे. असं असताना सुद्धा ही कंपनी फोन उचलत नाही. गेल्या 6 महिन्यापासून ह्या महिलांना बोलायला तयार नाही, ऐकायला तयार नाही आणि अधिकारी काही इथले स्थानिक यांना कारवाई करू देत नाही. कारवाई का करू देत नाही तर ह्याचा अर्थ बहुतेक अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश असावा असा माझा अंदाज आहे. हा विषय मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेणार तर आहेच, पण माझी मागणी या माध्यमातून माननीय ग्रामविकास मंत्र्याकडे असणार आहे की या बचत गटाच्या माध्यमातून जी अकोल्याची कंपनी आहे ही कंपनीची फसवणूक करते महिलांची, याचं सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी या निमित्ताने माझी आहे.